नमस्कार मित्रांनो, मी काळू गबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण आलो आहे सकाळच्या घरी। आणि सकाळच्या घरी आलं का, सकाळच्या इकडं मुरे मासे भेटतात मित्रांनो, टायगर मुरे मासे जे आपल्याला आज पकडायचे आहेत बऱ्याच दिवसानंतर। आणि आपल्यासोबत आज वसंत पण आलं आहे आणि रोहिदास पण आलं आहे आणि अजून राजू पण आहे। तर आपण सर्वजण आज आपण जाणार आहे मासे पकडायला आणि एक खूपच वेगळ्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने मासे पकडायचे मित्रांनो। आणि त्याचबरोबर मस्तपैकी आपल्याला तिथंच रेसिपी पण बनवायची। तर सर्व तयारी करून आता आम्ही निघालो आहे नदीवरती, ओढ्यावरती, आणि तिथं जाऊन एक नंबर असे रेसिपी वगैरे बनवूयात। चला चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। जंगल पाहू शकता मित्रांनो, कसलं इकडं सगळीकडं जंगल आहे। आणि या जंगलामधून खाली जायचं, खरं तर बरंच लांब आहे खाली, असं उतरत उतरत जायचं अर्ध्या डोंगरामध्ये। आणि तिकडे एक असा छोटासा ओढा आहे मित्रांनो, आणि त्या ओढ्याला मासे पकडायचे। तर तुझीच वाट बघतोय ये, तेव्हा सकाळ आला तिकडून। ॲक्च्युली सगळं आणलं आम्ही, माचीसच नाही आणले। खाली जाऊन दगडीवर दगड असा हे करायला लागला असता, दगडीवर दगड नाही का हे करून घासून, मग अश्मय घेऊन माणसासारखा। तर जवळ आलोय आम्ही एकदम अशा ओढ्याच्या आणि वसंत जाम दमला मित्रांनो, एवढे मासे पकडायला एवढे लांब लांब जात आहे। आणि आमच्या इकडं आलंय घडी आणि एवढीच खाली असा डोंगर तो उतरला नाही त्याला एक दमला घडी। तर सुरुवातीला ना थोड्याशा खेकडी पकडून घेऊयात, मासे तर दिसत आहेत मित्रांनो खाली, आम्ही बघितले काढून नाही दगडी वगैरे, तर मासे जमा होत आहेत, बघू मासे लागतात का नाही आता बघूया पुढं। भेटली बारीक आहे असंच बेटा बाहेर। दर बरं, अरे त्याच्यावरती मासे बघ किती आले तर सका, दर 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 लवकर ये लवकर लवकर ये लवकर ये तू, तर एक दोन किलो मासे, एक दोन किलो मासे किती भेटले आहेत का? मला वाटलेलं का म्हणजे असं येत आहेत की नाही उडाले बरं। हॅलो त्यांचं हा ना कसं हा हा मोठा इकडं हा दाखव ना, याच्यातले मासेदार आहे ते बघ ना, हे बघ समजा डोंगर भाग आहे ना असं ठिकाणी जास्त, अशा ठिकाणी जास्त दहा सर येत आहेत मासे। बघा मित्रांनो एवढे मासे आलेत मस्त पैकी, असं वाटलं नव्हतं मासे येतील कारण पाणी भरपूर आहे, तरी पण मासे येत आहेत। तर बघा मित्रांनो एवढे मासे आलेत आपल्याला तीन ताटांमध्ये भेटत आहेत, आबाळामुळे भेटत नाही का, सापडले का ना थोडेफार, ते काय लावले ड्रम आहे त्या खेकड्यावाल्यांचे, हा 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 ताट लावलेत बघा इकडे ते दादाने, तुम्हाला भेटले का नाही सुरुवात केली, हा काय काय पीठ लावताय का त्याला, पीठ लावला ते नाही ते काय दुसरं साधन पिठाला नाही येणार रे असे टायमाला पिठाला येत नाही जास्त, त्याला आबाळ पण झालं ना आता त्याच्यामुळे। आहेत का रे वसंत मासे, अरे त्याला किती वेळ लागणार आहे आपण चौघ जण आहे। प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय कारण आता आहे ना आम्ही उपासणार आहे इथं, आणि इथं एक नंबर जागा आहे मित्रांनो, बघा हे सगळे थांबलेत आणि इथं आहे ना एक नंबर जागा आहे, याच्यामध्ये ना असे मासे असतील भरपूर सारे, तर आपण आहे ना तिथं थोडासा असा लिपणार आहे आणि हे उपसून बघणार आहे, बघू याच्यात मासे भेटत आहेत का एवढेच ना। तर गोळण खाली लावणार आहे मित्रांनो जेणेकरून आपण इकडं पाणी जेव्हा आपण बंद करू ना तेव्हा मासे असे खाली वाहून जातील, म्हणजे जे मासे खाली प्रवाहातून जातील ना ते पण आपल्याला भेटतील, त्यासाठी आपण आधी खाली गोळण लावणार आहे आणि त्याच्यानंतर वरतीला जे पाणी आहे ना ते अडवणार आहे। आज गेली काय डायरेक्ट खड्डा आहे का मोठा तिथं,
मासे दिसायला लागले ना, खाली उतरायला लागले ना. तर हे बघा मित्रांनो, बऱ्यापैकी आपण पाणी पूर्ण आता बंद केलंय आणि आता हे उपसायला सुरुवात करूयात. तर खालती खालती उपसूयात, खाली हालचाल दिसते माशांची मित्रांनो, पण मासे किती व्याज आहेत आता बघू. मासे जास्त नाही आहेत म्हणजे दिसत असतील खाली, खूपच म्हणजे कमी मासे भेटले तर असं वाटलं होतं. भरपूर मासे असतील पण एवढे मासे तर. आणि इकडं रोहिदास पण ट्राय करतोय, अजून आपल्याला फक्त एवढंच राहिलं आहे आता. आणि ते आणि बाकीचे मासे काय असतील ना ते ह्या जळणामध्ये गेले असतील ते. तर खाली पण दिसत असेल तुम्हाला बघा, त्या जळणामध्ये पण मासे गेलेले तर बरेचसे मासे दिसत आहेत. तर आता हे सगळे उपसून घेऊ आणि सगळे मासे किती भेटतात ते बघू. खतरनाक दम लोक आहे तर असं सगळं बघा, पूर्ण आम्ही पाणी खाली गेले. बघू आता मासे किती आले तर, असं वाटत नाही जास्त मासे आले असतील. आपला प्लॅन का फेल होतोय काय काय माहित नाही आता. पण चल घेऊन असं म्हणलो एवढे मासे. सगळे दमले जातात सगळे मासे उपसून आणि ताटाने पकडून, पण मासे काय आम्हाला भेटले नाही जास्त. पण तरी पण बघा, हे बघा एवढे मासे आपल्याला भेटलेत आणि सगळे मुरे मासे आहेत मित्रांनो, त्याच्यामुळं एक नंबर असणार आहे. तर आता आहे ना आपण थोडीशी रेसिपी करूयात. तर चला आता मी मासे घेऊन जातो. आणि बघा इकडं कांदा वगैरे कापला आहे आणि सकाळी तेल वगैरे टाकलं आहे कढईमध्ये, मस्तपैकी चूल पण पेटले मित्रांनो. तर आता आहे ना बघा मासे आणि मस्तपैकी कालवण बनवूयात. सका जाम खुश आहे. चला आता कांदा तळून घेऊयात, मसाले टाकूयात मस्तपैकी पटपट पटपट दोन म्हणजे बघा. आणि मुऱ्या माशांचं कालवण सगळं टेस्टी असते मित्रांनो, एक नंबर होत आहे. मुऱ्या माशांचं कसंही बनवलं ना तरी एक नंबर कालवण होत आहे. टाकणार आहे मी सगळे मसाले मस्त टाकलेत. आणि मुरे मासे आहेत ना नदीचे सगळ्यात टेस्टी मासे असतात मित्रांनो. तुम्ही कसेही जरी बनवले ना मुरे मासे तरी एक नंबर राहतात. तर आपण साध्याच पद्धतीने बनवतोय, आपल्याला मासे पण जास्त भेटले नाही मित्रांनो. मेहनत घेतली आपण, मेहनत खूप केली आपण, पण आपल्याला मासे भेटले नाही. नदीचं म्हणजे ओढ्याचं पाणी आहे ना, काल एक दोन दिवसापूर्वी पूर आला आणि त्याच्यामुळेच जास्त पाणी असल्यामुळे मासे कमी भेटले असे. तरी बघा मासे पण टाकलेत आपण मस्तपैकी आणि आपण थोडेसे हलवून घेऊयात. तर सकाळचं म्हणणं असं आहे तर कांदा मसाला आपण लई कमी टाकलाय, तर लाल तिखट नव्हतं ना हा त्याच्यामुळं. आणि आम्ही ना लाल तिखट जी मिर्च पावडर ते आणायचं विसरून गेलो. तर हे पाणी आहे ना मित्रांनो एकदम स्वच्छ आहे, वरून जंगलामधून येणारं पाणी, त्याच्यामुळं काही हे नाही, नॅचरल नॅचरल हा एकदम असं जंगलामधून. आता इकडं वर कुठंच वस्ती नाही आहे, पूर्ण असं जंगल आहे भीमाशंकरचं आणि त्याच्यामधून हे पाणी येते. तर बघा आपण पाणी टाकूया. इकडे आलेले आहे मस्त झाले, भरपूर कालो झालं नाही झालं कालवण पण आपलं शिजलंय थोड्याच वेळामध्ये, या माशांना शिजायला पण वेळ लागत नाही. तर आता जेवण करून घेऊयात,
जेवायला घेऊयात आणि आपण चपाती वगैरे करूनच आणतो त्याच्यामुळं आपण भात घ्यायला नको पण आपल्याला जास्त मासे भेटले नाही त्याच्यामुळं आपण भात घालायचं कॅन्सल केलं. आता ज्या चपात्या आणल्यात त्याच आपण खाऊन घेऊयात मस्त पैकी. इकडं अजून बोलत आहे तोपर्यंत चालू पण गेलोय ते सुटलाय का अजून करणार आहे मस्त धंदही डायरेक्ट का ते सुटलाय रे गडी टीम मध्ये. तर हे बघा वसंतला आवडलंय का नाही आमचं कालवण काय माहित नाही हा काय. आणि इकडे रोहिदास पण जेवतोय. इकडे बघा राजू आणि सका. सका काय रे सका तर डायरेक्ट पिय सुटलाय कालवण. तर हे बघा मित्रांनो मी पण करून घेतो जेवण. बघा मी वाढून घेतले चपात्या पण आहेत. तर चला जेवण करून घेऊयात आणि मग जाऊयात घरी. ते बघा संध्याकाळ होत आले. बघा तिकडं ऊन बघा कसं असं वरवर चाललंय. सावली येत चालली आता अंधार पडेल. तर अंधार पडायच्या आधी जेवण करू आणि जाऊ घरी. तर फायनली मित्रांनो आमचं जेवण झालंय आणि सगळे आवर आवर चालू बघा माझ्या मागं. तर आता अंधार पण पडत आलं मित्रांनो बरंच लांब चालत जायचं. तर जाऊयात घरी. खरं तर एवढी मेहनत कधीच असं छोटे मासे पकडायला लागले नाही. यावेळेस खूपच मेहनत घेतली आणि त्या मेहनतीप्रमाणे आम्हाला यावेळेस मासे पण भेटले नाही. पण नक्कीच आता लवकरच पाणी नद्यांचं कम होईल आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो. म्हणजे आपण भरपूर मासे पकडू आणि मस्तपैकी जेवण देखील करू तिकडं. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच एका. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.